गणपती बाप्पा मोरया, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक नाश्त्याचा वेगळा प्रकार बघणार आहोत, पोह्यांचे कटलेट किंवा आपण त्याला पॅटीसही बोलू शकतो। इथे मी बाउल मध्ये एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत। आपण आता हे छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले। आपण आता हे पोहे असेच 5 मिनिटं साधारण आपल्याला भिजून द्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर आपण करायला घेऊया। आपले आता पोहे भिजून झालेले आहेत। आपण आता बटाटे इथे मी दोन उकडून घेतलेले आहेत, आपण त्यातमध्ये छान बारीक करून टाकणार आहोत। तुम्ही त्याच्यामध्ये किसून जरी टाकले तरी चालेल। मी साधारण 2 बटाटे इथे उकडून टाकलेले आहेत। त्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचं वाटण करून घेतले, त्याच्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत, थोडंसं आलं घेतलेले, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेले, त्यानंतर मीठ घेतलेले चवीनुसार। इथे मी आमचूर पावडर घेतलेली, आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता। आणि इथे थोडीशी मी लाल तिखट घेतलेले, आपण आता ते टाकून घेऊयात। त्यानंतर मी ते एक कांदा बारीक छान चिरून घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर पण चिरून घेतलेली, आपण आता ते टाकून घेऊयात। आणि हे सर्व आपल्याला साहित्य छान मिक्स करून घ्यायचे, छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला ते। ते सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून झालेलं आहे। आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं मी ते बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही बेसन पीठाऐवजी कॉर्नफ्लॉवर जरी टाकले तरी चालेल। मी साधारण आपले छोटे चम्मच 2 चम्मच टाकलेले आहेत बेसन पीठ। आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलेले आहे। छान आता हा गोळा आपल्याला 5 मिनिटं ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण इकडे गॅसवरती पॅन तापायला ठेवूया, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचे आपल्याला। आपण आता पोह्यांची पॅटीज बनवायला घेऊया। आपली 5 मिनिटं झालेली, छान आता पीठ पण आपले छान भिजलेले आहे। आपण आता करायला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी सर्व पॅटीज बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे ब्रेड क्रममध्ये लावून ते तळून घेणार आहोत। मी इकडे ब्रेड क्रम बनवून घेतलेले आहेत। मी ते ब्राऊन ब्रेड होता तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आपण आता ते छान पॅटीज त्याच्यामध्ये घोळून तळून घ्यायचे आहेत आपल्याला। हे छान पॅटीजला असं लावून घ्यायचे व्यवस्थित, छान छान क्रिस्पी होतात एकदा। अशाच प्रकारे मी सर्व आता बनवून घेते। आपल्या सर्व पॅटीजला ब्रेड क्रम लावून झालेले आहेत। आपण आता हे 5 मिनिटं ठेवूया, कारण की ते ब्रेड क्रम आपले लावलेले आहेत ते छान आता त्याला चिकटले जातील, म्हणून आपल्याला 5 मिनिटं ते साधारण ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण तळायला घेऊया। आपलं तिकडे तेल पण छान तापलेले आहे। आता आपण आता हे पॅटीज तळायला घेऊया। आपल्याला ही पॅटीज शक्यतो मंद गॅसवरती तळायचे, जास्त फास्ट नाही गॅस करायचा। आपल्या पॅटीजला बघा किती छान कलर आलेला आहे। आपण आता ते पलटी करून घेऊया। आपली पॅटीज दोन्ही साईडनी छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आपण आता काढून घेऊया। आता राहिलेले पॅटीज आपण तळून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व पॅटीज तळून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पोह्यांची पॅटीज करून बघा।
तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.